सांगली मध्ये आलेला महापूर आपण सगळ्यांनीच पाहिला. आता या महापुराचं पाणी हळूहळू ओसरतंय, त्यामुळे आता वाळव्यातले जे लोक आहेत ते पुन्हा परत आपल्या घराकडे परतताना दिसतायत. खरं तर रस्त्यावर अजूनही कमरे इतकं पाणी आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो, पण असं असतानाही काही सत धाडस करत खरं तर ही सगळी लोक पाण्यातून पुन्हा आपल्या घरी जायचा प्रयत्न करते. या सगळ्याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर या परिसरातले लोक आपापल्या घरी परतू लागलेत. आजी आपल्यासोबत आहे. तुम्ही इतकं पाणी चालत चाललंय, कुठं जायचं, कुठं आहे तुमचं घर? तिकडं पुढं आहे. कुठं पुढं? नेमण्यात नगर, तासगाव रोड, नेमण्यात नगर. कुठं इकडनं दिसतं का? किती लांब जायचं? आत आहे तिकडं. आत आहे, हा जवळ आहे, आले. म्हणजे हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला ज्या गल्ल्या आहेत त्यामध्ये लोक राहतात, मात्र त्यांच्या घरामध्ये काल पाणी गेलं होतं. तुमच्या घरात काय किती पाणी किती आहे? 6-7 फूट आहे की पाणी. हा का? वा. आणि कधी तुम्ही इकडे गेला होतात? आम्ही जाऊन आज 3रा दिवस आहे. बरं, मग 3 दिवस कुठं काढलेत? आम्ही आमच्या त्या बतुलदिराच्या घरात जाऊन राहिलोय, सगळं साहित्य स्वयंपाकाच्या जेवणात. आता जे पाण्यामुळे घरात घाणले ना, राहण्यासारखी काहीच कंडिशन नसते, आणि पाण्यावर रोज घाणले ना ते धुवून सगळे खाली ढकलावं लागते. कचरा वगैरे जे काय आलं असेल पाण्यामुळे, हे बॉटल्स वगैरे कचरा सगळं येतं. याच्या आधी पण असं तुम्हाला? 2019 पण असंच झालेलं. 2019 ह्याच्यावेळेस जास्त पाणी आलं. 19 10 फूट पाणी घरात आलं, छपरी येऊन डबे सगळं खाली आलते भांडे. आता फर्निचर वगैरे सगळे जे काय सामान आहे ना ते सगळं पाण्यामध्येच बुडलेलं आहे. खराब होणार पाण्यामधून काय गेले काय राहिले बघायचं. आणि आता पाण्यामधून साप येतात घरी, उंदीर गुस जे काय असेल ते पण प्राणी येतात. बरं, त्यामुळे दक्षता घेऊन सगळे आता राहण्यासारखं आहे का नाही कंडिशन बघून पाणी उतरलं तर वर सगळं स्वच्छ का ह्याच पाण्यामधून स्वच्छ करावं लागतं. तरी सुद्धा राहण्यासारखं कंडिशन, वास मारायला चालू होतं हे सगळे कुजल्यामुळे घाणाल्यामुळे. हा, आजारी पडतात. खूप खूप परिस्थिती, म्हणजे आता या सगळ्या संकटाला अर्थात सामोरं जावं लागणार आहे, आणि त्यासाठीची मानसिक तयारी या लोकांनी केलेली आहे, म्हणून त्या आता आपापल्या घरी परततायत. घरी परतल्यानंतर काय दृश्य दिसेल ते आधी त्यांना पचवायला लागेल, आणि त्यानंतर जे नुकसान आहे ते त्यांना पचवावं लागणार आहे. व्हिडिओ जयंती नितीन सानबोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, वाळवा, सांगली. आपण साताऱ्यातला पूर ओसरल्यानंतर सुद्धा अजूनही किती विदारक परिस्थिती याचे दृश्य तिथे पाहिले. छत्रपतींचा विचार म्हणजे सांगली जिल्ह्यात लष्करातर्फे बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आलंय. महापुरात अडकलेल्यांची आर्मीतर्फे सुटका करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागातील वाड्या वस्त्यांमध्ये आर्मीचे जवान पोहोचले आहेत. मुंबई बंगळुरू महामार्ग ठप्प झालाय. कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ट्रक चालकांचे मात्र कमालीचे हाल होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं थोडीशी उसंत घेतल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 4 फुटाने घट झाली असली तरी पूरस्थिती जैसे थे आहे. कोल्हापुरातील पूर्व भागात मात्र पुराचं पाणी वाढलं असून कृष्णा वारणा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. यामुळे शिरोळ हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. कोल्हापुरातील सांगली बायपास रोड पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. ग्रामस्थांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे